ही जी संस्था चालवलेली आहे एक आदर्श पद्धतीने ही संस्था चालली. नंतर त्याच्या ठेवी एक जवळजवळ 170 कोटीच्या ठेवी या संस्थेमध्ये जमा झालेल्या आहेत. अनेक शाखा त्यांनी 20 शाखा जवळजवळ निर्माण केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी ज्या विविध निधी ज्या म्हणजे गरीब कर्ज निधी आणि अनेक प्रकारच्या निधीमध्ये चांगला पैसा गुंतवलेला आहे. नंतर प्रत्येक ज्या ज्या शाखा घेतलेल्या आहेत त्यांनी जवळजवळ सगळ्या शाखा त्यांनी स्वतःच्या मालकीच्या केलेल्या आहेत. संस्था एवढी भक्कम पायावर त्यांनी आज उभा ठेवलेली आहे की कोणत्याही सभासदाला किंवा ठेवीदाराला कोणत्याही प्रकारचं काळजी करण्याचं अजिबात कारण उरलेलं नाही. एवढ्या भक्कम पायावरती ही संस्था आज उभी आहे. या रोप म्हणजे सातत्यानं काम करत राहणार आहे. खरं म्हणजे त्यांनी म्हणा किंवा अनिलजी म्हणा आता साठी फळ केलेली असली तरी विषय असं म्हणतात की साठी फळ केल्यानंतर काठी घेतात, पण त्याच्या बाबतीमध्ये असं अजिबात होता येण्याचं नाही. कारण त्याची गाडी म्हणजे त्यांची गाडी ही धरलेली आहे. ते केव्हाही तुम्हाला दिवसाची गाडी दिसतील, संध्याकाळची दिसतील आणि रात्रीचे 2 वाजताही तुम्हाला कुठल्याही गाडीमध्ये म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये दिसतील. कुठं सांगलीच्या रस्त्यावर असतील, कुठं कोल्हापूरच्या रस्त्यावर असतील, कुठं पुण्याच्या रस्त्यावर असतील, असं त्यांचं म्हणजे रात्ररात्र सुद्धा त्यांचा प्रवास चालू असतो. आणि अशा प्रकारे अगदी मेहनतीनं म्हणजे मेहनत आणि डोकं या दोन्ही गोष्टी लावून ही संस्था त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि सभासदांना एवढीच विनंती करेन की आपण संस्थेचा अहवाल बघा, संस्थेच्या ठेवी बघा, संस्थेचे जे काही ॲसेट आहेत म्हणजे संस्थेच्या मालकीच्या जे काही जागा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, निधी ठेवलेल्या आहेत, हे आहेत. एवढी संस्था ही भरभक्कम पायावर उभा आहे आणि त्यांनी जे आता योजना सांगितलेल्या आहेत ती योजना खरं म्हणजे इतर कुठल्या संस्थांमध्ये किंवा बँकामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. तर म्हणजे ही योजना एखाद्या पुढच्या काळामध्ये सांगली वैभव पॅटर्न म्हणून पुढच्या काळामध्ये संस्थांमध्ये म्हणा बँकामध्ये सुरू होईल असं मला म्हणायला काही वाव वाटत नाही. काय तर फार चांगल्या प्रकारची योजना त्यांनी या पद्धत ही सुरू केलेली आहे. खरं म्हणजे या इकडच्या मिरा रोडच्या जे जे काही इथं सभासद होतील, ठेवीदार होतील किंवा कर्जदार होतील, त्यांनी या योजनेचा आपल्या घरच्या म्हणजे जसं